माहिमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे। महापालिकेच्या तोडक पथकाकडून ही कारवाई केली जाते। या परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे। तर मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 6 जणांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती। काल राज ठाकरेंनी भाषणा दरम्यान माहिम जवळच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधल्याचा व्हिडिओ दाखवला। तसंच एका महिन्यात या अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही तर बाजूला गणपतीचं भव्य मंदिर उभारणार असा इशाराही त्यांनी दिला होता। आणि त्यानंतर आता हातोडा चालवला जातो। या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम केलेलं होतं त्या ठिकाणी तोडक कारवाई सुरू झाल्याची माहिती समोर येते आहे। आज सकाळी प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं होतं। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ये जो जगह है ये वकफ रजिस्टर है सर, और ये हम लोग बचपन से देख रहे हैं। जगह ऐसी की ऐसी, इसमें कोई भी निर्माण नहीं है, कोई भी इसके अंदर कंस्ट्रक्शन नहीं हुआ है सर। जैसी एज इट इज जो हम जो बचपन से देख रहे हैं, जैसा है वैसा का वैसा ही है सर। मैं तो यही उम्मीद करूंगा कि वो जो है हम लोगों का कॉर्पोरेट करे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर हे थेट या ठिकाणावरून जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, सध्याचे काय अपडेट? नक्कीच सर, आपण पाहतोय की अतिक्रमण करण्यासाठी, त्या अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेचे कर्मचारी आणि सर्व पोलीस कर्मचारी आणि सर्व प्रशासन जे आहे ते या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की भला मोठा बुलडोजर या ठिकाणी घेऊन पालिकेकडून आणि संपूर्ण प्रशासनाकडून बुलडोजर त्यावरती चालवला जातोय। जे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण हटवण्यात येतंय। काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ज्यावेळेस भाषणामध्ये उल्लेख केला होता त्या जागेचा उल्लेख ज्या ठिकाणी केला होता त्या ठिकाणी सकाळ पोलीस प्रशासन पोहोचलं। त्याच्यानंतर पालिकेचे कर्मचारी जे ते हातोडा घेऊन पोहोचले होते आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की भला मोठा बुलडोजर या ठिकाणी घेऊन पालिकेचे कर्मचारी आणि संपूर्ण प्रशासन कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते। विशेष करून जे आहे ते पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाते। पोलिसांकडून जे आहे ते संपूर्ण परिस्थिती जी आहे ती हाताळण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण माहिमचा समुद्र किनारा आणि संपूर्ण जो दर्गा परिसर जो होता तो देखील खाली करण्यात आलेला आहे। आणि मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे नेते जे आहेत ते या ठिकाणी येणार होते, ते देखील या ठिकाणी आता येणार नाही कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। काल ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं त्यांचं म्हणणं होतं की ही मजार जी आहे ती अतिक्रमण केली आहे, लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा आम्ही या ठिकाणावर या ठिकाणी भलं मोठं गणपतीचं मंदिर उभारू असा इशारा दिला होता। आणि त्या इशाऱ्यानंतर संपूर्ण प्रशासन अलर्ट झालं आणि प्रशासन अलर्ट झाल्यानंतर रात्रीच्या रात्री आदेश देखील काढण्यात आला आणि सकाळी 8 वाजल्यापासून ही कारवाई जी आहे ती कारवाई आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की समोरून जे काही अनधिकृत बांधकाम जे केलं होतं त्या ठिकाणी काही लाकडं देखील होती ती देखील त्या ठिकाणी हटवण्यात येत आहेत आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता मनसेची खरं तर भूमिका काय असेल, थोड्या वेळापूर्वी मनसे नेत्यांची जेव्हा बातचीत केली तेव्हा त्यांनी अतिक्रमण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येणार नाहीत असं त्यांनी सांगितलं। पोलीस प्रशासनाला आम्ही मदत करणार आहोत तर दुसरीकडे त्यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यासाठी जे आहे ते त्यांच्याकडून या प्रशासन जी कारवाई केली जाते त्याचं स्वागत केलं जात आहे। फरा निवृत्ती, याची हे कारवाईचे एक्स्क्लुसिव्ह दृश्य सुद्धा आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवर बघू शकतोय। कशा पद्धतीने ही कारवाई केली जाते, बुलडोजर आलेले आहेत, पोलीस प्रशासन आहे, त्याचबरोबर जे अधिकारी आहेत तेही मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळतात। दरम्यान निवृत्ती, ही मजार नेमकी कोणी बांधली होती किंवा या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम आहे ते कोणी केलेलं होतं याविषयी काही कळू शकलंय का आणि त्यांचा याला विरोध होतोय का? स्थानिकांशी जेव्हा बातचीत केली तेव्हा स्थानिकांनी असं सांगितलं की ही मजार जी आहे ती मजार अनेक वर्षांपासून इथे आहे, केवळ 2 किंवा 3 वर्षांपासून या ठिकाणी ही मजार नाहीये, अनेक वर्षांपासून ही मजार तिथे आहे। त्याच्यामुळं राज ठाकरे ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत त्याबद्दल आम्हाला माहिती नाही, परंतु आमचे आजोबा असतील किंवा त्याच्या अगोदरची आमची काही पिढी असेल ते अनेक जण या ठिकाणी दर्शनासाठी किंवा नमाज अदा करण्यासाठी येत होते आणि ती ज्या ठिकाणी मजार आहे त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी देखील रस्ता तयार करण्यात आला होता। जी दगडं असतात ती दगडं टाकून रस्ता तयार करण्यात आलेला आहे आणि ती दगडं ज्या पद्धतीने दिसतात ती त्याची नसून पुरातन काळातली दगडं आहेत असं देखील त्या नागरिकांकडून कोणताही निश्चित असं निवृत्ती त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत। हे पुरातन काळापासून आहे, आत्ताचं नाहीये, पण हे अनधिकृत बांधकाम असल्याचं कळतं आणि त्याच्यानंतरच आता कारवाईला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे। दरम्यान स्थानिकांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केलाय का?
स्थानिकांचं म्हणणं होतं की जे काही ट्रस्टी माहीम दर्ग्याचे जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी ह्याबद्दल वक्तव्य करतील, आम्ही त्याबद्दल कोणतीही माहिती देणार नाही. सुरुवातीला सकाळी स्थानिक नागरिक जे आहेत ते सकाळी दरवेळीप्रमाणे दर नेहमीप्रमाणे जे आहेत ते या ठिकाणी नमाज आदी अदा करण्यासाठी आले होते. सुरुवातीला 8 वाजेपर्यंत नमाज अदा करण्यासाठी त्यांना कोणताही मज्जाव करण्यात आला नाही, परंतु एकदा 8:15 सर्व पोलीस प्रशासन, महापालिकेचे कर्मचारी आणि सर्व जिल्हा प्रशासन या ठिकाणी उपस्थित झालं तेव्हा संपूर्ण समुद्र किनारा बाहेर काढण्यात आला. काही नागरिकांची अशी देखील परिस्थिती आहे की कशा संदर्भात ही कारवाई होते हे देखील त्या नागरिकांना नागरिकांना माहिती नाही. त्याच्यामुळं ज्या पद्धतीने कारवाई होते ती कारवाई होत असताना नागरिकांची भूमिका जी महत्त्वाची अजून विरोध करण्यात आलेला नाही, विरोध करण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे याचाच अर्थ निवृत्ती काही लोकांना याविषयी नेमकं माहितीच नाहीये असं काढावा लागेल. दरम्यान एकीकडे ही कारवाई होतीये, पालिकेचे अधिकारी आहेत, पोलीस प्रशासन आहे, तोडक कारवाई या ठिकाणी केली जातीये, आजूबाजूला काही चित्र सध्याचं चित्र तुम्हाला कसं दिसतंय? खरं आपण पाहू शकतो की समोरच्या दृश्यांमध्ये समोर आणखी एक बुलडोजर जो आहे तो बुलडोजर या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि अतिक्रमण कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात येते. पोलीस प्रशासनाकडून विशेष करून जे आहे ते संपूर्ण समुद्र किनारा बाजूला काढण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कोणत्याही नागरिकांना या ठिकाणी येण्यास मज्जाव केला जातोय. जे नागरिक आहेत ते नागरिकांकडून हे केलं जातंय, त्याच पद्धतीने पोलिसांकडून जे विशेष काळजी घेतली जाते. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना देखील हे फुटेज मिळू नये यासाठी देखील काळजी घेतली जाते. त्याच्यामुळं आता येत्या काळामध्ये प्रशासनाकडून कशा पद्धतीने गंभीर दखल घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असेल. निश्चित असं निवृत्ती, धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी. तुमच्याकडून या विषयीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे राज ठाकरेंनी हा मुद्दा सगळ्यांच्या समोर आणला होता आणि त्यानंतर आज सकाळीच या कारवाईला सुरुवात झाली आहे.